मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्रात सणांना तोटा नसतो. अगदी बैलपोळ्यापासून आपल्या सणांना सुरुवात होते. या सणापासून पुरणपोळी बनवली जाते आणि वर्षभरात येणाऱ्या बहुतेक सणांना पोळी बनवली जाते. ही पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी आणि महाराष्ट्राची शान असलेली अशी ही पोळी कशी बनवायची ते आज आपण खास टिप्स पाहणार आहोत. तर पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथं मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. ती मी स्वच्छ निवडून त्यातली हिरवी डाळ काढून अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी थोडी वर अर्धी वाटी जास्त घेतली कारण मला कटाच्या आमटीसाठीही यातली डाळ थोडीशी लागणार आहे. म्हणून मी अर्धा किलो प्लस एक छोटी वाटी अशी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ती मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. इथं मी मैदा घेतलाय. हा मैदा मी 300 ग्रॅम घेतलेला आहे. तसाच तूप लागणार आहे आपल्याला पोळी शेकण्यासाठी. वेलची पूड घेतलेली आहे इथं 1 टेबलस्पून. हे सुंठ पावडर घेतलेली आहे मी 1 टेबलस्पून. जायफळ पूड मी 1/2 टेबलस्पून घेतलेली आहे. इथं मी साखर घेतली आहे 100 ग्रॅम. गूळ घेतला आहे मी 300 ग्रॅम. थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला पारीच्या साहित्यात भिजवायला. आणि हा रवा घेतला आहे मी बारीक रवा, तो मी 50 ग्रॅम घेतलेला आहे. आणि तेल लागणार आहे आपल्याला मोहन घालण्यासाठी. तर आता सुरुवात करूया पुरणपोळी बनवायला. मैत्रिणींना मी जसं सांगितलं की ही 1/2 किलो चण्याची डाळ आहे. जर आपल्याकडं मेजरमेंट नसेल तर एखादं भांड असतं आपल्याकडं, की जसं माझा हा ग्लास, त्याचे 2 ग्लास भरले की 1/2 किलो होतं, तसं मी ह्या ग्लासनं मोजून 2 ग्लास भरून ही चण्याची डाळ घेतलेली आहे. आणि वर अगदी अर्धी वाटी किंवा छोटी एक वाटी मी एक्स्ट्रा घातलेली आहे कारण मला कटाच्या आमटीसाठी थोडीशी डाळ यातली हवी आहे. तर अशा मेजरमेंटनुसार आपण हे करू शकतो, ग्लासनुसार हे मोजू शकतो. तर ही समजा मी 2 ग्लास ही डाळ घेतली, तर ह्याचे 4 ग्लास पाणी आपण ह्या डाळीसाठी घालणार आहे. पुरणपोळीची पहिली स्टेप आहे की आपण ही चण्याची डाळ आहे ती शिजवून घ्यायची. त्यासाठी मी इथं गॅसवर माझा कुकर ठेवला आहे. आता मी गॅस ऑन करते, त्यात ही डाळ आपण घालून घेऊया. हे मी धुवून लगेचच घातली आहे, भिजत वगैरे ठेवलेली नाही आहे. सो ही डाळ आपण पूर्ण घातली आहे आणि ह्या ग्लासच्या मेजरमेंटनुसार आपण 4 ग्लास पाणी घालणार आहोत. 1, 2, 3 आणि 4. थोडंसं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही कारण आपल्याला कटाची आमटी पण बनवायची असती पोळीसाठी. तर आता हे मी पाणी घातलंय आणि ही डाळ व्यवस्थित अशी पाण्यात हलवून घेऊया. त्यात थोडस आपण तेल घालणार आहोत. तेल घातल्यानं आपलं जी ही डाळ आहे ती लवकर शिजते. मी अगदी 2 टेबलस्पून तेल घातले त्यात. आता थोडी उकळी आली की आपण कुकरला लीड लावूया. मैत्रिणींना, आपल्या डाळीला उकळी यायला लागली. आता आपण गॅसची कुकरची लीड लावूया आणि ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या करायच्या कारण आपण लगेचच ही डाळ शिजायला लावली आणि तशी चण्याची डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. तर 5 ते 6 शिट्ट्या आपण ह्याच्या करणार आहोत. सो शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडं पारीचं साहित्य सामान्य ते भिजून घेऊया. पारीचं साहित्य भिजवण्यासाठी इथं जो आपण मैदा आहे तो घेऊया. त्याच्यात हा रवा, बारीक रवा घालूया आणि हे दोन्ही ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया. आधी हे व्यवस्थित मिक्स केल्यावर त्यात थोडंसं मीठ घालायचंय चवीसाठी. अगदी 2 चिमूट बस झाले आणि पुन्हा ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ह्या 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल घालणार आहे मोहनासाठी. सो इथं मी अंदाजाने घालते. आणि हे व्यवस्थित पिठाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आपण. मैत्रिणींनो, 3 ते 4 टेबलस्पूनच तेल लावायचं आहे. जास्त तेल लावलं तर पोळी फुटण्याची शक्यता असते. सो तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं तर आपली पोळी मस्त
मऊसूद आणि अशी तोंडात टाकताच विरघळणारी होते. आता आपण हे तेल सगळ्या मैद्याला लावून घेतले, चोळून घेतले. आता आपण पीठ भिजवू हळूहळू, अगदी हळूहळू पाणी टाकत आपण पीठ भिजवायचं, एकदम पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला हे पीठ थोडं सैलसर असं भिजवायचं आहे, कारण आपण त्यात रवा घातलाय, तो रवाही छान मुरला गेला पाहिजे त्यात. थोडासा सैलसर हवाय, अजून थोडं थोडं असं हातावर पाणी घेऊन असं सावकाश मळायचे. आणखीन थोडं पाणी घालूया आपण, कारण त्यातला रवा जसा जसा मुरेल तसं हे पीठ थोडंसं घट्ट होतं. थोडंसं पातळसरच भिजवायचं आपल्याला. आपण पाहू शकता हाताने अगदी ते हे होते, लगेचच हे होते, इतकं पातळ आहे हे. अजून थोडंसं पाणी मी घालणार आहे त्यात. इतपत पातळ हे पीठ आपल्याला भिजवायचं आपण पाहू शकताय. मैत्रिणीनं आपण पाहू शकता हे एवढं पातळ झालंय. आता त्याला तेलाचा हात लावून एकसारखं करायचं आहे. आपण थोडंसं 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आणि ते व्यवस्थित त्याचा गोळा करून झाकून ठेवायचे. आपण तेलाचा हात लावल्या मस्त असं एकजीव करून हे असं त्याच्यावर झाकण घालून हे पीठ आता व्यवस्थित मुरू द्यायचे. मैत्रिणींनो, कुकरला मी 6 शिट्ट्या घेतल्या आणि कुकर आता थंड झालाय. आपण आता उघडून बघूया आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे का. डाळ व्यवस्थित शिजली, अगदी मस्त अशी नरम अशी झाली, कुठेही त्याच्यात अख्खासही राहत नाहीये, म्हणजे ही अगदी परफेक्ट शिजली आहे. आता आपण ही डाळ आहे ती वेळून घ्यायची आहे, कारण हे जे पाणी आहे जादाचं ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी हवंय. तर मी आता ही डाळ वेळून घेते. आपण हे कटाच्या आमटीसाठी डाळ वेळून घेतली आणि थोडीशी डाळ पण आपण काढणार आहे. जरा डाळीला आमटीला थिकनेस येण्यासाठी आपण थोडीशी ही डाळ सुद्धा काढूया. आता गॅस लावून यात आपण गूळ घालायचं आहे आणि आपलं पुरण आहे ते प्रॉपर शिजवून घ्यायचं आहे. त्यात आता हा चिरलेला गूळ घालूयात. आणि ही साखर घालूयात. साखर आणि गूळ घालण्यामागचं कारण असं आहे की हे जे होणारं पुरण आहे ते व्यवस्थित असं खसखशीत होतं आणि पोळीत एकसारखं पसरलं जातं. ही एक महत्त्वाची टीप आहे. नुसत्या गुळाचं केलं तर ते थोडं चिकट होण्याची शक्यता असते, म्हणून थोडी साखर आणि गूळ असं जर आपण घेतलं तर हे पुरण छान असं खसखशीत होतं. आता हे सगळं एकजीव करून मस्त हलून हलून आपण पुरण शिजून घ्यायचं. मैत्रिणींनो, पुरण सारखं हलवावं लागतं आणि ते जाड बुडाच्या पातेल्यातच करायचं, नाहीतर मग काय होतं खाल्लं ते लागलं तर आपलं पुरण कडवट होण्याची शक्यता असते. सो लो टू मिडियम गॅसवर आपण हे सारखं हलवत पुरण अगदी व्यवस्थित सुक्कं करून घ्यायचे. आणि हलवताना आपण जे आपण हलवायला साहित्य घेऊ त्यांना असं जरा साईडला असं प्रेस केलं तर ते बारीक होतं छानसं, म्हणजे वाटताना त्या जास्त आपल्याला त्रास पडत नाही. सो असं हलवता हलवता मध्ये मध्ये असं साईडला हे करून व्यवस्थित बारीक करू शकतो. मैत्रिणीनं, तसंच एक गोष्ट मी तर आवर्जून सांगू इच्छिते. गोडाचं प्रमाण आहे ते 1/2 किलोला मी 300 ग्रॅम गुळ आणि 100 ग्रॅम साखर घेतली, पण माझ्या काही मैत्रिणींना थोडी गोड पोळी सुद्धा आवडते तर त्यांनी आपल्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करायचंय. ज्यांना जास्त आवडते त्यांनी मग 1/2 किलोला 1/2 किलोचं प्रमाण सुद्धा घेतलं तरी चालेल, पण हे जे मी सांगितले प्रमाण ते अगदी परफेक्ट असतं.
मैत्रिणी ना आपलं पुरण बऱ्यापैकी सुकलंय, आपण पाहू शकता। आता ह्या स्टेजला आपण हे जे सगळं घेतलेलं आहे, जायफळ पूड, वेलची पूड, ते सगळं टाकून घ्यायचंय आणि आणखीन थोडंसं आपण सुकून घ्यायचंय ते। सो हे मी सगळे हे घालून घेते, जायफळ, सुंठ, वेलची पूड, आणि आता हे पुरण थोडं आणखीन मी हलवत हलवत सुकून घेते। शिजलं गेलंय आणि ते एवढं आपल्याला शिजवायचंय ह्या स्टेजपर्यंत, आपण पाहू शकता हे बऱ्यापैकी सुकले। आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरम असतानाच आपण ते वाटून घ्यायचे। गरम असताना वाटल्यावर ते फटाफट वाटलं जातं आणि तसंही आपण शिजताना ते चांगलं ह्यानी घोटून घेतले। मी हलवायला झारा घेतले, त्यामुळे झाऱ्याने मी असा कडला प्रेस करून करून ते व्यवस्थित घोटले। तुम्ही रवीनं किंवा स्मॅशरनी सुद्धा ते घोटू शकता, त्याने काय होतं की वाटताना आपल्याला जास्त त्रास पडत नाही, फटाफट ते वाटलं जातं। तर मी आता इथं वाटण्यासाठी एक माझी जी पुरणाची एक जाळी घेतली आहे आणि एक बाऊल घेतला आहे, त्याच्यावर ही जाळी ठेवायची आणि ते गरम असतानाच थोडं थोडं आपण या जाळीवर घ्यायचं असं, आणि असं फटाफट फटाफट पलेत्यानेच प्रेस करायचं की जेणेकरून जी अख्खी डाळ असेल ती पण बारीक होऊन जाते आणि आपण जे हे टाकले वेलची पूड, जायफळ पूड, त्यातलं काय अक्काक राहिलं तर तेही व्यवस्थित गाळलं जातं या चाळणीने आणि आपली पोळी आहे ती फुटत नाही अख्ख्या डाळीच्या दाण्यामुळं किंवा जे जायफळचा एखादा तुकडा किंवा काय असं असं अख्खं राहिल्यामुळं ती फुटते, ती फुटत नाही। तसं आपण असं पटापट पटापट आता थोडं थोडं पुरण घेऊन वाटून घेऊया। मैत्रिणींनो आपलं पुरण व्यवस्थित वाटून झालं आणि ते किती छान सॉफ्ट असं झालं आपण पाहू शकता, मस्त मऊसूद असं झालेलं आहे। आता आपण पोळ्या लाटायला घ्यायच्या। आता हे पुरण मी बाजूला ठेवते आणि आधी पीठ आपण मस्त तिंबून घेऊया की जेणेकरून आपली पोळी सॉफ्ट अशी होते। आता हे जे पीठ आपण मळून ठेवलं आहे त्याचं झाकण काढूया। आपलं पीठही छान मळलं गेलं आहे। आता आपण ते व्यवस्थित छान असं तिंबून घ्यायचं आहे। तिंबून घ्यायचं म्हणजे थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि असं मस्त मळून घ्यायचं आहे ते। मी इथं थोडंसं तेल घेते हातावरती आणि असं तेल लावते छान आणि छान असं पुन्हा मळून घ्यायचं आहे ते, असं असं करून छान तिंबून घ्यायचं की जेणेकरून आपली पोळी जी आहे ती छान सॉफ्ट होते। 5 मिनटं आपण हे पीठ छान असं तिंबून घ्यायचं आहे। आता हे छान आपण तिंबून घेतले पीठ, आता हे असं एका साईडला घेऊया आणि पोळी लाटायला सुरुवात करूया। मैत्रिणींनो पोळीचा उंडा घेताना थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आपण आणि यातलं थोडंसं पीठ घ्यायचं काढून। हे छान असं सॉफ्ट झाले तिंबून आपण पाहू शकता। सो आपण आपल्या अंदाजानुसार घ्यायचे आणि त्याचा असा मस्त गोळा करायचा आणि त्याच्याशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची। जेवढा आपण गोळा घेतलाय पिठाचा तेवढाच आपण पुरणाचा गोळा घ्यायचा। हे दोन्ही बरोबरीनं झालं पाहिजे, जेवढा आपला पिठाचा गोळा आपण घेतलाय तेवढाच हा पुरणाचा गोळा घेतला पाहिजे आणि तो असा मधोमध ठेवून हे जे पीठ आहे ते असं मस्त वरवर असं हाताने अंगठ्याने वर उचलत जायचं आणि मग हे असं 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 करत सगळ्या बाजूने गोल गोल फिरवत ते असं ह्याचं तोंड बंद करून टाकायचं उंडीचं आणि मग पुन्हा असा व्यवस्थित हा गोळा थोडासा चपटा करून घ्यायचा। ह्या 1/2 किलोच्या पुरणामध्ये 22 ते 24 पोळ्या होतात, अगदी मीडियम आकाराच्या, अगदी लहान नाही ना अगदी मोठ्या नाही अशा। आता इथं हा मी मैदा घेतला आहे। मैद्यापेक्षा तांदळाच्या पिठावरही या पोळ्या छान सरकल्या जातात, कारण पोळी लाटायची एक ट्रिक आहे, पोळी आपली गोल गोल फिरली पाहिजे। आपला पोलपट पोळी लाटायच्या आधी स्वच्छ करून घ्यायचा आणि आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया। आपली जी पोळी आहे ते हलक्या हातानं अशी गोलगोल 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 फिरवत लाटली गेली पाहिजे की जेणेकरून आपलं जे पुरण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं। आपण पाहू शकता थोड्या वेळाने जिथं जास्त असं पुरण दिसेल तिथं आपण हे डस्टिंग करायचं आहे मैद्याचं आणि पुन्हा आपली पोळी जी आहे ती व्यवस्थित
लाटायला सुरुवात करायची। आपली पोळी अशी गोल गोल फिरली गेली पाहिजे। पोळी अशी व्यवस्थित लाटून घ्यायची, सगळीकडनं एकसारखी लाटली गेली पाहिजे। मध्ये जाड कडेने पातळ अशी नाही झाली पाहिजे ती। आपण पाहू शकता कशी व्यवस्थित लाटली गेली। पोळी लाटण्याआधी मी तर गॅसवर तवा ठेवलेला, बारीक गॅसवर, तो मी आता मोठा केलाय। आणि आता आपण थोडस तेल घालूया त्या तव्यावर। आणि ही जी पोळी आहे ती अगदी हलक्या हाताने उचलून त्याच्यावर टाकूया। पोळी टाकल्या टाकल्या तिला लगेचच पलटायची काही करायची नाही, कारण नाजूक हाताने ही पोळी पलटली गेली पाहिजे। सो हळूच अशी सगळीकडनं लूज करायची ती। आणि पोळी पचल्यानंतर हळूच अशी आपण पलटी करून घ्यायची। आता पुन्हा आपण पलटी मारायची आहे। आणि ह्या साईडला मस्त आपण असं तूप लावूया। मित्रांनो आपली पोळी छान फुगली। आता आपण पुन्हा पलटी मारून तिला अशी घडी करून काढून घ्यायची। आपली किती छान खरपूस भाजली गेली आहे पोळी आपण पाहू शकता। आता आपण ती काढून घेऊया। मित्रांनो ही दुसरी पोळी पण मी लाटून घेतली, ती पण आपण हलक्या हाताने तव्यावर टाकूया। आणि आता तीही व्यवस्थित आपण शेकवणार आहोत। हलक्या हाताने आपण व्यवस्थित तिला पलटी मारूया। हळूच पुन्हा पलटी मारायची आणि मस्तपैकी तूप लावूया वरून पोळीला। दुसऱ्या साईडला पण शेकायला ठेवूया। आपली पोळी छान फुगली आहे मस्त पैकी आपण पाहू शकता। पुन्हा हळूच पलटी मारूया आणि ह्या दुसऱ्या साईडला पण छान शेकून घेऊया। आता मी तुम्हाला दोनच पोळ्या करून दाखवणार आहे, कारण व्हिडिओ खूपच लांब होत आहे। सो मस्त आपली ही पोळी सुद्धा भाजली गेली आहे, शेकली गेली आहे। आता आपण हिला घडी घालूया आणि ही पण काढून घेऊया। मैत्रिणींना तयार आहेत आपल्या मऊ लुसलुसीत अशा ह्या पुरणपोळ्या, की ज्या चवीला खूप अप्रतिम लागतात। आणि त्यात वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर ह्याची पण चव अप्रतिम लागते। आणि त्या किती छान अशा परफेक्ट भाजल्या गेल्या आहेत हे आपण पाहू शकता। नक्की एकदा ट्राय करा। आणि माझी साधी सोपी रेसिपी आवडली तर माझ्या गावरान ठसका या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉन वाजवायला विसरू नका, त्याने माझ्या ज्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि त्या तुम्ही सहज पाल। तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका कशा झाल्या त्या। धन्यवाद।